प्रियंका खोटं बोलते, नाटक करते ती, माझा पूर्ण विश्वास हरीश भाऊजींना तिनेच मारले. आधी हन्ना दादाला पण मारले आणि आता हरीश भाऊजींना सुद्धा. तर नेमकं प्रॉब्लेम काय आहे? सुरक्षा रक्षकांनाच का मारते ही? मला पटतंय ग वनी तुझं, पण हे सगळं शोधायचं कसं? पण तोच विचार कर. मला काय वाटतं, तिचा तो मित्र सेतू आहे ना, तोच रात्री हॉस्टेलवर तिला भेटायला येत असेल. काल रात्री प्रियंका बाबांना भेटून त्यालाच भेटायला गेली असेल आणि हरीश भाऊजीने हे सगळं पाहिलं असेल म्हणून तिने त्यांना मारलं असेल. असू शकतं का वनी? तसंही आपल्या हॉस्टेलचा प्रेमाचा इतका मोठा आहे की ते दोघं रात्री बरात्री भेटले जरी असतील तरी आपल्याला थोडी कळत आहे. मग काय, खरंच काही नाही केलं यांना, प्लीज विश्वास ठेवा. हरीश चल. बस ऐका, आई 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 अजून बरं नाही का वाटलं? डोकं खूप दुखत आहे ग. ठीक आहे, मी दूध आणून देते. नाही नको, राहू दे, थोडं पाणी मिळालं तर बरं होईल. प्रतिभे, किती करतेस ग माझ्यासाठी? मी सकाळपासून जे काही करते ना ते कर्तव्य म्हणून. प्लीज चुकीचा अर्थ काढू नकोस, आराम कर.